राज्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठ स्तरावरील परीक्षेसंबंधी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली hmm. त्यातून त्यांनी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक ठरवण्यासाठी hmm. सर्व पर्याय तपासून पाहण्याची सूचना केली hmm. तसंच अंतिम वर्षासाठी सर्व सत्रांच्या सरासरी इतके गुण hmm. किंवा श्रेणी प्रदान करण्याची आणि श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहाव्यात अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली राज्यातील अकरा अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या परीक्षेबद्दलची अनिश्चितता अजूनही संपलेली नाही अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षेचा पेच अजूनही कायम आहे एक ते एकतीस जुलै या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार परीक्षा घेण्यास विद्यापीठांनी तत्त्वत सहमती दर्शवली आहे या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली त्यामध्ये प्रामुख्यानं अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची की सर्व सत्रांच्या सरासरी इतके गुण किंवा श्रेणी द्यायची याबद्दल चर्चा झाली तसंच श्रेणी सुधारणेसाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी कुलगुरूंना केली कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक वर्षही पुढं गेलंय अशा वेळी शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करायचं याबद्दलचे विविध प्रस्ताव तयार केले जात आहेत पण त्यापूर्वी विद्यापीठ स्तरावरील परीक्षेचा विषय मार्गी लावणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं कोरोनाच्या संकटाला संधी मानून महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यातील प्रादेशिक विषमता संपवण्यासाठी प्रयत्न करावेत त्यासाठी नव्या शिक्षण पद्धतीबाबत संशोधन करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी सर्व कुलगुरूंना केलंय या बैठकीला के उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते